राज्यातल्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतीये. अनेक जलसाठे कोरडे ठाक पडले तर विहिरींनी सुद्धा आता तळ गाठलाय. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती कसारा परिसराची झालेली आहे. घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. तळ गाठलेल्या विहिरीमध्ये उतरून पाणी भरावं लागतंय. दुसरीकडे परभणीच्या पूर्णामधल्या कमलापूर वासियांना पाण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. लातूरमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे. रेणापूर तालुक्यातल्या मोठेगावात पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागतीय. उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागातही सध्या भीषण दुष्काळी स्थिती आहे. नाशिकच्या येवल्यात अनेक जलसाठे कोरडे ठाक पडलेत आणि त्यामुळं 118 गावांना आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.